नमस्कार बाल मित्रांनो इयत्ता पाचवीच्या नवव्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण विज्ञान विषयाची अर्थात परिसर अभ्यासाची नववी कृती पत्रिका पाहत आहोत तर मित्रांनो अगदी सुरुवातीला ही मुलगी काय बरं करत आहे पहा बरं तुम्हाला समजलेच असेल ही मुलगी काय करत आहे सुरुवातीचे चित्र पहा त्याच्यामध्ये तिने खूपच कमी हवा तोंडाने भरलेली आहे तर जसं जसं तिथे फुग्यातील हवा वाढवते तसा तसा फुट फुगा मोठा फुगतो म्हणजे फुग्याचा आकार का बरं बदलला तर आपण तोंडाने जो जी हवा त्याच्यामध्ये सोडतो त्या हवा कमी असेल तर फुग्याचा आकार कमी असतो तर खूप जास्त हवा झाली तर फुग्याचा आकार अगदी मोठा होतो त्यापेक्षा आपण जर अधिक जास्त हवा त्या फुग्यामध्ये भर भरण्याचा प्रयत्न केला तर फुगा फुटतो म्हणजेच मित्रांनो हवा ही जागा व्यापत असते आपण आज हवेविषयीच माहिती पाहणार आहोत आता मित्रांनो या मुलाचं थोडंसं निरीक्षण करा पहा बरं त्याच्या पाठीवर काय आहे आणि त्याच्या तोंडावर काय लावलेलं ला आहे तोंडावर त्यानं मास्क लावलेला आहे अगदी कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आपण मास्क वापरत असतो पण त्या मा... लावलेल्या मास्कला एक नळी आहे आणि ती नळी त्या सिलेंडरकडे जात आहे कशाचा आहे बरं हे सिलेंडर तर मित्रांनो हे आहे ऑक्सिजन सिलेंडर आणि हा जो व्यक्ती आहे तो आहे गिर्यारोहक म्हणजे तो पर्वत मोठमोठे उंच उंच पर्वत चढत असतो तर मित्रांनो आपण ज्यावेळी उंच पर्वत चढतो त्यावेळी आपणाला अशा पद्धतीनं ऑक्सिजनची आवश्यकता लागते म्हणजेच आपण पृथ्वीवर मैदानावर जर फिरत असू तर आपणाला ऑक्सिजन सिलेंडर वापरायची गरज नाही मात्र उंच पर्वतावर जायच्या वेळेला मात्र आपणाला ऑक्सिजन लागत असतो का बरं लागतो कारण आपण जसं जसं पृथ्वीच्या सपाटीपासून उंच उंच जाऊ तसं तसं ऑक्सिजन हा विरळ होत जातो अगदीही सर्वच हवा विरळ होते आणि मग खूप उंचावर हिमालयासारख्या पर्वतावर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण हे खूपच कमी असतं तेथे हवेचंसुद्धा प्रमाण खूपच कमी असतं म्हणून आपणाला ऑक्सिजनचा सिलेंडर लावावा लागतो कारण आपण जर खूप उंचीवर गेलो तर आपणाला श्वास घ्यायला त्रास होतो तर मित्रांनो ही आहे आपली गोल दिसणारी पृथ्वी आपण जर पृथ्वी जवळचं वातावरण पाहिलं तर अगदी पन्नास किलोमीटरपर्यंत ही हवा आहे आणि हवेच्या आवरणाला वातावरण असं म्हणतात पण हे जे वातावरण आहे ते आपल्या पृथ्वीच्या जवळ म्हणजे जमिनीजवळ खूपच दाट आहे जवळपास ऐंशी टक्के वातावरण हे पृथ्वीला चिटकूनच असतं सगळी हवा सगळे वायू हे या वातावरणामध्ये आढळतात पण जसं जसं आपण या भूसपाटीपासून उंच उंच जाऊ तसं तसं ही हवा विरळ होते आणि खूपच जर आपण वर गेलो तर त्या ठिकाणी तर हवाच नसते तसेच मित्रांनो हवा म्हणजे काय तर हवा ही एक अनेक वायूंचं मिश्रण आहे तर याच्यात कोण कोणते वायू असतील तर अगदी सुरुवातीला आपणा सर्वांना जगण्यासाठी ज्या वायूची गरज असते तो म्हणजे ऑक्सिजन हा ऑक्सिजन ज्वलनासाठी सुद्धा मदत करत असतो आणि सर्वच प्राण्यांना वनस्पतींना जीवन जगण्यासाठी हा वायू आवश्यक असतो तसेच मित्रांनो या चित्रात तुम्हाला सी ओ टू म्हणून दुसरा एक वायू दिसत असेल याचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात आणि हे प्रकाश संश्लेषण करण्यासाठी आपल्याला कार्बन डायऑक्साईड खूपच महत्त्वाचा असतो जर हा कार्बन डायऑक्साईड वायू नसेल तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत तसेच मित्रांनो सोडा वाटर असेल किंवा इनो असेल यामध्ये जो फसफसून वायू बाहेर येतो त्याला कार्बन डायऑक्साईड असं म्हणतात मित्रांनो या शेतामध्ये हे लोक काय करत आहेत बरं हे काही त्या शेताला त्या पिकांना पाणी देत नाहीयेत त्यांच्या हातामध्ये एक छोटसा प्लेट किंवा छोटीशी वाटी आहे आणि त्यांच्या जवळच्या पोत्यामध्ये खत आहे ते स्वतः त्या खत त्या प्लेटामध्ये खत घेऊन त्या शेतामध्ये टाकत आहेत आपण खत का बरं टाकतो तो खत तयार करण्यासाठी नायट्रोजन वायू वापरतात आणि हा नायट्रोजन वनस्पतींच्या वाढीसाठी खूपच आवश्यक असतो आपण जर भुईमुंगाचा अर्थात शेंगदाणा ज्यापासून मिळतो त्याचा वेल जर उपटला मुला वर गाठी तर त्याच्या मुळावर गाठीसुद्धा दिसतात तर ह्या नायट्रोजन वायूचं स्थिरीकरण करण्यासाठी गाठी तयार केलेल्या असतात ह्या गाठी कोण बरं तयार करतं तर त्या गाठी वनस्पतीस तयार करतात तसेच मित्रांनो आपल्या या हवेमध्ये पाण्याची वाफसुद्धा असते त्याला बाष्प असं म्हणतात कशा पद्धतीनं वातावरणामध्ये बाष्प असतं याचा एक व्हिडिओ आपल्याकडे आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तोही व्हिडिओ पाहायला तुम्ही मी अजिबात विसरू नका पद्धतीनं मित्रांनो आज आपण हवेची माहिती पाहिली हवेला विशिष्ट आकार नसतो तर हवा ही एक वायूचं मिश्रण आहे हवा जागा व्यापते तर हवेमध्ये वेगवेगळे वायू असतात आपण जे पाहिले नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड तसेच नियॉन झॉ झनॉन क्रिप्टॉन या पद्धतीचे वेगवेगळे वायू सुद्धा याच्यामध्ये असतात तर मित्रांनो तुम्हाला इथे कृती करायला सांगितलेली आहे डॉक्टर काय करतात इंजेक्शनच्या बाटलीमधून इंजेक्शन अर्थात ते पाणी औषध बाहेर काढण्यापूर्वी थोडंसं त्या सिरिंजमधील हवा आतमध्ये ढकलतात ते का बरं करत असतील किंवा आपले फुफ्फुसपा आपल्या नाकाद्वारे आपण हवा आपल्या स्वतःच्या शरीरात घेतो तर थोड्या वेळानंतर म्हणजे लगेच आपण कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर सोडत असतो नाकावाटे ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणे याला श्वसन असं म्हणतात तर मित्रांनो हवेतील सर्वात जास्त भाग हा नायट्रोजन या वायूने व्यापलेला आहे तर श्वसनासाठी आपण ऑक्सिजनचा वापर करत असतो तर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वाप वायू वापरतात तो माला हा जो आकाशी रंग दाखवलेला आहे तो नायट्रोजन हा वायू दाखवतो म्हणजे वातावरणामध्ये सर्वात जास्त नायट्रोजन वायू आहे तर हिरवा रंग जो आहे तो ऑक्सिजनसाठी वापरलेला आहे म्हणजे आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे नायट्रोजनपेक्षा कमी आहे तर इतर वायूंपेक्षा जास्त आहे तर निळा रंग हा कार्बन डायऑक्साईड वा साठी वापरला गेलेला आहे आपल्या वातावरणामध्ये शून्य पॉईंट शून्य तीन टक्के हा कार्बन डायऑक्साईड वायू आहे तर इतर एक टक्क्यामध्ये जो की रंग नारंगी वायूने दाखवलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे इतर वायू आढळतात म्हणजेच झनॉन क्रिप्टॉन निऑन अशा प्रकारचे किंवा सल्फर डायऑक्साइड वेगवेगळे वायू हो हे आपल्या वातावरणामध्ये अगदी एकच टक्का असतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लवकरात लवकर कर, शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका